नमस्कार मित्र हो मैत्री आरोग्याशी ह्या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर प्रवीण माने आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण विषय घेतलेला आहे की जे आपण जेवणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वापरतो ते तूप. आपल्या घरामध्ये मन आहे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, असं का? तुपाचे असे किती चांगले औषधी गुणधर्म आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये येणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार मित्र हो, तूप म्हटलं की अगदी पाल अंगावर पडल्यासारखं झटकू नका. तुपामुळं असं काही कोलेस्ट्रॉल वगैरे खूप काही वाढत नाही आणि घरामध्ये जर बनवलेलं तूप असेल म्हणजे दूध उकळल्यानंतर त्याची साईचं दही, दहीचं परत लोणी आणि परत त्याचं घुसळून दही घुसळल्यानंतर लोणी आणि लोण्यानंतर ते उकळल्यानंतर जे बनेल ते साजूक तूप, ह्या तुपापासून कोणत्याही पद्धतीनं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. उलट चांगलं स्नेहनाला काम करतं, त्यामुळं शरीर स्नेहन चांगलं झाल्यामुळं हृदयाचे वगैरे कोणतेही आजार होत नाहीत, त्यामुळं साजूक तूप तुम्ही बिंदास खाऊ शकता. साजूक तूप आणि डेअरीचे काही वेगळे गुणधर्म आहेत आणि डेअरीचं तूप कसं चुकीचं आहे ते वापरू नये ह्याबद्दल आपण परत एकदा व्हिडिओ करणार आहोत, त्यावेळेला तुम्हाला ते सांगेनच. पण आत्ता आपला जो विषय चालू आहे तो देशी गाईचं जे काही तूप त्याबद्दलच आपला विषय चालू आहे. देशी गाईच्या तुपाचे औषधी गुणधर्म आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आयुर्वेदमधील जे सर्व औषधं आहेत ती बनवताना आपण देशी गाईच्या तुपाचाच विचार करतो आणि आयुर्वेदातले भरपूर औषधं हे तुपामध्येच बनवायला सांगितले आहेत. का? तर तुपाचे तसे तेवढे चांगले गुणधर्मच आहेत. तर चला तर मग आपण तुपाचे औषधी गुणधर्म जाणून घेऊया. त्यातला पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे ते उत्तम स्नेहन द्रव्य आहे. तूप जर तुम्ही रोज खाल्लं तर तुमच्या शरीराला ऑइलिंग चांगलं होत राहतं, दूषित गोष्टी शरीरातनं बाहेर टाकल्या जातात, त्यामुळं उत्तम स्नेहन द्रव्य आहे. त्यामुळं ज्या वेळेला मूतखड्याचा खूप तीव्र त्रास होतो त्यावेळेला आम्हीसुद्धा लोकांना 5-6 चमचे तूप घ्यायला सांगतो, त्यानं स्नेहन होतं आणि त्यामुळं मूतखड्याचं दुखणं भरपूर कमी होतं. तसंच ते शीत आहे, शरीराचा जर दाह होत असेल, शरीरातलं जर गरमी वाढत असेल तर तूप खायला खूप उपयोगी पडतं, त्यानं शरीरातलं उष्णता कमी होऊन तिथलं थंडावा येतो, त्यामुळं तूप तुम्ही तसं खाऊ शकता. वयस्थापक आहे म्हणजे शरीरातलं जर वय पटपट वाढत असेल तर त्यासाठी आपण वयस्थापक म्हणून तूप वापरू शकतो, त्यानं आपलं वय वाढायचं कमी होतं, हळूहळू वाढतं, त्यामुळं वयस्थापक म्हणूनही तुम्ही तूप वापरू शकता. बुद्धी स्मृती एकाग्रता वाढते, त्यामुळं मुलांच्यामध्ये जर तुम्हाला तूप वापरायचं असेल ना तर तूप नक्की वापरा. लहान मुलांना तूप हे दिवसातनं 2-3 वेळेला जेवणामध्ये तूप हे खायला दिलंच पाहिजे. जर तसं जर तूप खाल्लं तर बुद्धिस्मृती एकाग्रता चांगली वाढते, तसेच विचारशक्ती चांगली वाढते म्हणजे विचार चांगले करू शकतो. अग्नी वाढतो म्हणजे तूप जर आपण जेवणामध्ये घेतलं तर आपल्याला भूक ही चांगली वाढते, त्यामुळे अग्नी वाढण्यासाठी पण तूप तुम्ही वापरू शकता. तसेच बलवर्धन होते म्हणजे शरीरातली ताकद वाढते, भूक चांगली वाढते, जेवण चांगलं जातं, त्याबरोबरच स्नेहन चांगलं होतं, त्यामुळे आपली ताकदही चांगली वाढते, त्यामुळे बलवर्धन होण्यासाठी तुम्ही तूप वापरू शकता. शुक्रवर्धन होण्यासाठी तुपाचा उपयोग खूप झालेला आहे, म्हणजे काही शुक्रवर्धक औषधं आणि तूप हे मिळून एकत्र उकळून त्याचं सिद्ध तूप पण आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये भरपूर पेशंटला देतो, त्याचेही रिझल्ट्स खूप चांगले आहेत, त्यामुळे शुक्रवर्धन होण्यासाठी तुम्ही चांगलं ते वापरू शकता. दृष्टिवर्धनचा तर रिझल्ट्स अफाट आहे. जर चष्मा लागला असेल, अगदी आपला दुसरा एक व्हिडिओ आहे चष्म्याचा नंबर कमी करा, ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी त्याची लिंक तुम्हाला, ते लिंक बघून पण तुम्ही चष्मा कमी करू शकता. पण चष्मा कमी करण्यासाठी आम्ही आमच्या रुग्णांना तूप खायला सांगतो. तूप खाल्ल्यामुळं डोळ्यांना ऑइलिंग चांगलं होतं आणि डोळ्यांच्या जे पेशी आहेत की ज्या ताठर बनलेल्या आहेत आणि ज्याच्यामुळं ते भिंग व्यवस्थित काम करत नाही आहे, तर ते भिंग व्यवस्थित काम करायला लागतं. त्यामुळं ज्यांना चष्मा कमी करायचा आहे, चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे, त्यांनी नक्की जेवणामध्ये तूप खावं. स्वर चांगला होतो, स्वर्गीय म्हणून सांगितलेलंच आहे तूप, त्यामुळं ज्यांना आवाज चांगला करायचा आहे त्यांनी तूप चांगले खावं. असे अनेक रोगांवरती तुपाचे उपयोग सांगितलेले आहेत. जखम बरी करायची असेल तर तूप खूप उपयोगी पडतं. 1 वर्ष जुनं तूप आणि त्याच्या अगोदर म्हणजे खूप जुनं तूपही आपण त्यासाठी वापरू शकतो, तर जखम अगदी पटपट बरी होते. ज्यात्यादी घृतासारखे तूप आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये वापरत असतो
अगदी शिवाजी महाराजांनीही तुपाचा उपयोग जखम बरी करण्यासाठी केलेला आहे. आणि शिवाजी महाराजांच्या काळातले मसाई पठार म्हणजे पन्हाळ्याजवळ तुपाचे विहिरी सापडतात, की मसाई पठार हे त्या काळी सैन्याचं ज्या वेळेला युद्ध व्हायचे आणि युद्धामध्ये जे सैन्य जखमी व्हायचं त्या जखमी सैन्यांचं हॉस्पिटल म्हणून मसाई पठार वापरलं जायचं, की तिथं सर्व सैन्यांना आणून ठेवलं जायचं आणि त्यांना ह्या तुपाच्या पट्ट्या वगैरे लावल्या जायच्या, त्यामुळं त्या जखमा लवकर मरून यायच्या. तसेच भाजणे, जर भाजत भाजला असेल तरीही आम्ही शतदोदघृतसारखे तूप वापरतो, म्हणजे तूप हे पाण्यानं 100 वेळा धुतलं जातं आणि ते पांढरं अगदी लोण्यासारखं तूप तयार होतं. ते 100 वेळा धुवायचं असतं, त्याचं तांब्याच्या पात्रामध्ये वगैरे ती वेगळी प्रोसिजर आहे. तुम्ही तुमच्या जवळील वैद्यांना ते विचारू शकता किंवा त्यांच्याकडनं ते तूप आणू शकता. तर शतदोदघृत हे भाजण्यावरती अगदी रामबाण उपाय आहे, ते तुम्ही खूप चांगलं वापरू शकता. झीज भरून येण्यासाठी काल आपलं पैलवान लोकांसाठी एक फेसबुक लाईव्ह झालं, त्याची लिंक मी तुम्हाला देतो, तर तीही तुम्ही बघू शकता. तर पैलवान लोकांसाठी जे काही कष्ट होतं खूप, शरीराची झीज खूप होते, तसेच खेळाडूंमध्येही शरीराची झीज खूप होते, तसेच बाळंतीन बायका जी बाळासाठी जे सर्व आपले गोष्टी वापरल्या जातात त्यामुळे शरीराची झीज झाली असते, अशा लोकांना जर तूप तुम्ही वापरलं तर ती झीज भरून यायला चांगली मदत होते आणि झीज भरून आल्यामुळे ती परत व्यक्ती चांगली होते. मुळव्यामध्येही तुम्ही रोज रात्री जर एक कप भर किंवा एक ग्लासभर दूध आणि त्यामध्ये एक चमचाभर तूप जर टाकून पिलं तर मुळव्यात बरी लवकर होते आणि मळाचे खडे होत नाहीत, खडे होत नसल्यामुळं मुळव्यात लवकर बरे व्हायला मदत होते. सांधेदुखीमध्ये तूप आणि डिंक, म्हणजे तुपामध्ये जर बाबीचा डिंक फुलवला गरम करून आणि ते तूपच परत एकत्र मिक्स करून ठेवलं आणि रोज जर अर्धा चमचा वगैरे असं जर ते तूप खाल्लं तर सांध्यांमध्ये ऑइलिंग व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो. कॅन्सरसारख्या आजारांमध्येही शरीरामध्ये जर दाह खूप वाढत असेल तर किंवा कॅन्सर आजारावरती नवीन पेशी बनवण्यासाठी, कॅन्सर आजारावर मात करण्यासाठी तुपाचा उपयोग खूप वैद्य करतात, आम्हीही करतो. तर तुपाचे असे भन्नाट उपयोग आहेत. पाददाह डोळ्यांच्या आजारांमध्ये जर पायाला जर तूप लावलं आणि कास्याच्या वाटीनं जर ते न जर जे चोळलं किंवा एकमेक ते पाय जर एकमेकावरती पाय जर चोळले तरीही डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. पाददाह म्हणजे पायाची जी काही जळजळ आहे ती जळजळ ही कमी होते. डोकं दुखत असेल, सर्दी असेल, खूप दिवसांचे झोप लागत नसेल, केस गळती जर खूप असेल तर नाकामध्ये देशी गाईचं तुपांचं नस्य करायला सांगितलेलं आहे, म्हणजे 2-2, 3-3 थेंब कोमट करून नाकामध्ये सोडायचे, तर त्याचाही भन्नाट उपयोग होतो. तर मग असे खूप उपयोग, तूप हे अमृतासारखं सांगितलेलं आहे, तर असं हे अमृतासारखं तूप वापरून तुम्ही त्याचे आपले आरोग्य चांगलं वाढवू शकता, आपलं आरोग्य चांगलं टिकवू शकता. त्यामुळं असे भन्नाट तुपाचे उपयोग नक्की वापरा. असेच वेगवेगळ्या औषधांचे उपयोग जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपला चॅनेल खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉन मात्र नक्की दाबा. पुढेच वेळेला भेटू आपण वेगवेगळ्या औषधी गुणधर्म घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.